द्विषद गुणयुतात् अरविंद नाभ पादारविंद विमुखात् श्वपचं वरिष्ठं मन्ये तदर्पितं मनोवचने हितार्थं प्राणं पुनाति सकुलं न तु भूरिमानः. तर आता ते म्हणतात की विप्राद द्विषद गुणात, विप्राद म्हणजे एखादा ब्राह्मण जो आहे जो कर्मकांडात निपुण आहे त्याकडे कुठले गुण आहेत, तर द्विषद गुणात म्हणजे 12 गुण जे आहेत ब्राह्मणिकल क्वालिफिकेशन म्हणजे जे पात्रता आहेत त्या सर्व त्यात आहेत. पण काय आहे त्याच्यात पादारविंद गुणयुतात अरविंद नाभ पादारविंद विमुखात. द्विषद गुण आहेत, पात्र आहेत, कर्मकांडात निपुण आहेत, पण भगवंत जे पादारविंद विमुखात, भगवंतांपासून विमुख आहे, विमुख भगवंतांचा भक्त नाही आहे. याच्या उलट कोण आहे, स्वपचम वरिष्ठम मन्ने तदर्पितम मनोवचने हितार्थम आणि प्राणम. स्वपचम वरिष्ठ म्हणजे लो बर्थ, एकदम नीच कुळातील जन्मलेला व्यक्ती असेल, पण मन्ने तदर्पितम मला संपूर्णपणे आश्रयित आलेला आहे, समर्पण केलेलं आहे त्यांनी. काय काय, मन वचन हितार्थ, हित अर्थ इहित, इहित म्हणजे सर्व सर्व जे कार्य करतो तो ते सर्व, मन वचन म्हणजे त्याचे वाचा शब्द, अर्थ म्हणजे आय मीन पैसे संपत्ती आणि प्राणम हे सर्व जो मला अर्पण करतो, आणि त्याच्यात हे द्विषद गुण नाही आहे. तो कोण आहे, वरिष्ठम, तो द्विषद गुणा विप्राच्या पेक्षा वरिष्ठ आहे. का, कारण पुनाती सकुलम तो स्वतःलाच नाही तर भक्तीद्वारे स्वतःच्या कुळाला पण पावन करतो. न तू भूरिमाना, न तू भूरिमाना म्हणजे जो स्वतःलाच हे 12 गुण असल्यामुळे स्वतःला गर्विष्ठ समजत असेल तर तो स्वतःच्या कुळाला काय, तो स्वतःलाही शुद्ध करू शकत नाही. म्हणून ही त्यांनी ही तुलना केलेली की बेसिकली भगवंतांना जो सर्व काही अर्पण केलेला आहे त्याच्यात बाकी इतर भौतिक गुण नसले तरी तो पूर्ण कुळाला हे करू शकतो, शुद्ध करू शकतो. तात्पर्यात प्रभुपाद लिहितात की हरिभक्ती सुदोदय, यात एक श्लोक येतो की भगवत भक्ती हीनस्य जाती शास्त्र शास्त्रम जपस्तपस अप्राणस्य एव देहस्य मंडनम लोकरंजनम. ही आपण जे पूर्वी पुढीच्या श्लोकात जे वर्णन केलेलं आहे सर्व गुणांचे, है ना, तप आय मीन संपत्ती रूप तपश्चर्या एज्युकेशन सर्व बळ आणि बुद्धियोग आणि योगसिद्धी या त्यातल्या त्यात वाईट नाही आहे, पण भक्तीत या सर्व आपल्याला भक्तीमध्ये त्याचा उपयोग करता आला नाही किंवा या भक्तीसाठी आपल्याला प्रोत्साहित करत नसतील तर या कशासाठी आहे. इवन त्यात या श्लोकात म्हटलं आहे की जाती प्रत्येक कोणाची जाती खूप उच्च असेल किंवा शास्त्रम जपस्तप यात सर्व जे आहेत निपुण असतील, पण जे भक्तीत करत नाही आहे ते काय, हे सर्व जे गुण आहेत हे सर्व मंडनम लोकरंजनम अप्राणस्यव देहस, म्हणजे ज्याला प्राण नाही आहे त्या डेड बॉडीला डेकोरेशन करण्यासारखे आहेत गुण. कारण जी जो शरीर भगवंतांच्या सेवेत नाही आहे ते ॲक्च्युली ॲज गुड ॲज काय आहे, डेड आहे. तर त्याला तुम्ही या सर्व गुणांनी काय करताय, शृंगारित करताय. पण त्याचा अर्थ आहे का काही, तर अप्राणस्यव देहस्य मंडनम लोकरंजनम, फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी काहीतरी डेकोरेशन चाललेलं आहे. अरे लोकांना वाटायला पाहिजे की माझ्याकडे हे, पण त्याचा अर्थात वास्तविक उपयोग त्याचा कधीच होत नाही. हरिभक्ती सुदृढमध्ये आता दिलेलं आहे. म्हणून परत आपल्या
भगवद्गीतेत 14व्या अध्यायात एक श्लोक होतो की माम च यो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समती चैतान ब्रह्मभूयाय कल्पते. जो भक्तीमध्ये संपूर्णता संलग्न आहे तो कुठल्याच वातावरणात किंवा एनी सरकमस्टन्सेस कधीच त्याचं पतन होऊ शकत नाही. वा त्यात क्षणी जो पूर्णपणे जो भक्तीत संलग्न आहे तो ॲक्च्युली या तीन गुणांचा पर्याय आहे. म्हणून भक्तिरसामृत सिंधुपणमध्ये पण एक उल्लेख येतो की निखिलास्व अपि अवस्थासु जीवन मुक्त से उच्चते. जो पूर्णतः भक्तीमध्ये संलग्न आहे तो या भौतिक शरीरातही ॲक्च्युली तीन गुणाचा पर्याय आहे. जरी तो दिसला की बाकी मटेरियलिस्ट बाह्यरित्या गेला तर तो सारखाच वाटेल, पण तरी तो भक्ती करत असल्याने हे कोणीही भौतिकवादी लोक कधीच मान्य करणार नाही की तुम्ही फेकताय की नाही, की अरे कसं काय शक्य आहे तीन गुण जे आम्हाला बांधतात आहे आणि तुम्हाला मुक्त करतात हे कधीच मान्य करणार नाही. पण आपल्याला माहीत पाहिजे हे कोण देतं, कोण सांगतं, हे भगवंत स्वतः सांगतात की मामचं यो अव्यभिचारेण, मला जो अव्यभिचारेण कुठल्याच प्रकारे विचलित न होता संपूर्णता जो माझी भक्ती करतो तो काय ब्रह्मभूयाय कल्पते. तर भगवंत स्वतः सांगतात म्हणजे आपल्याला तेवढी श्रद्धा पाहिजे. कधीकधी आपल्या भक्तांमध्येच संशय निर्माण होतो की अरे खरं आहे का हे, याचा अर्थ असा नाही की मग मी काही करू शकतो. तीन गुण आपल्यावर प्रभावी आहेत सध्या, पण जेव्हा ज्या क्षणी आपण म्हणू की मी आता आहे याच्यापासून मी मुक्त झालो त्या क्षणी ते प्रभावी होते. जोपर्यंत आपण पूर्णता अव्यभिचारेण, व्यभिचारी म्हणजे माहीत आहे ना, व्यभिचारी म्हणजे इतर विचार करणे, अव्यभिचारी म्हणजे एक काय म्हणत आहे लॉयल टू वन. तो एकनिष्ठ होऊन जेव्हा भगवंतांची भक्ती करतो तेव्हा हे आपण काय करतो आहे हे ते तीन गुणांच्या पलीकडे जातो. तिथे भगवंत भक्ती कशाप्रकारे जाऊ आपण स्वतः ते घोषित करू शकत नाही की मी भक्ती करत असल्यामुळे आता तीन गुणांचा माझ्यावर प्रभाव नाही. तर आज संशय जाईल कधी जेव्हा आपण श्रद्धा असेल की भगवंतांचे हे वाक्य की जोपर्यंत मी भक्ती माझं काम काय तर अव्यभिचारेने भक्ती करणे, माझा हा मुद्दा नाही की मी तीन गुणाच्या पलीकडे जावे हा माझा हेतू नाही आहे. पण ॲक्च्युली हा हेतू साध्य होतो आपोआप, ज्यासाठी इव्हन काही लोक तयार पण नाही, म्हणजे त्यांना जायचं पण नाही या तीन गुणाच्या पलीकडे. आणि तिसरा एक उल्लेख देतात की ते 12 गुण काय आहेत त्याबद्दल एक तात्पर्य दिलं आहे की ज्ञानम च सत्यम च दमश्रुतम च हे अमात्सर्यम ह्रीस तितिक्षण असूया यज्ञाश्च दानम च धृती समस्य महाव्रता द्वादश ब्राह्मणस्य. की ब्राह्मणाचे काय काय गुण आहेत ते सनत सुजात या पुस्तकात दिलेलं आहे. हा हे सर्व जे आहेत ज्ञानम सत्यम दम श्रुतम अमात्सर्यम तितिक्ष अनसूया यज्ञदानम हृद्धृती समश हे गुण असलेला तो काय करतो आहे तो शुद्ध असल्याकारणाने तो कर्मकांड करण्यास हे असतो निपुण असतो ब्राह्मणी. पण त्यात कुठला काय आहे तो पादारविंद विमुखात, म्हणजे जो भगवंतांवर त्याची श्रद्धा नाही काहीच नाही, तर त्याबद्दल त्याच्याशी कंपॅरिझन केल्यामुळे तो काय होत आहे तो साधारण भक्त ज्यातात हे कुठलेच गुण नसेल तरी तो वरिष्ठ नसेल, कारण तो काय करतो आहे त्याची लिंक जो त्याची केबल जी आहे कुठे आहे तो मेन ट्रान्सफॉर्मर मेन काय म्हणतात मेन सोर्सला लागलेला आहे त्यामुळे ते करंट येतात. बाकी इकडे तुमच्याकडे खूप मोठा ॲपरेटस आहे पण करंटच नाही आहे तर ते चालणार नाही. आपला ॲपरेटस एवढं पॉवरफुल आहे कनेक्शन एवढं पॉवरफुल आहे की तो ऑटोमॅटिक होईल. तर अशा प्रकारे ही हा तिसऱ्या श्लोकात ते कंपॅरिझन करतात. चौथा श्लोक की नैवात्मना प्रभुरयम निज लाभपूर्णो मानम जनाद अविदुषः करुणो वृणीते यद्यज्जनो भगवते विदधीत मानम तच्चात्मने प्रतिमुखस्य यथा मुखश्री. मग कोणी म्हणेल का रे म्हणजे भगवंतांना
हे सर्व स्तुती ऐकण्याची गरज आहे का? प्रल्हाद महाराज म्हणतात की नैवात मना प्रभुरयम निज लाभ पूर्ण, कुठल्याच प्रकारचा लाभ प्राप्त करण्याची भगवंतांना काहीच गरज नाही, कारण ते काय निज लाभ पूर्ण स्वतःतच संतुष्ट आत्माराम आहेत भगवंत, तर त्यांना मान देण्याची काही गरज नाही आहे. मान दिल्याने किंवा न दिल्याने त्यांना काही फरक पडेल असं नाही. मानम जनात अविदुष करुणो वृणते, जर तरीही अविदुष म्हणजे इथे प्रभुपाद लिहितात की ज्या व्यक्तीला आपला जीवनाचा उद्देशच माहीत नाही, हेतूच माहीत नाही, त्याला म्हणतात अविदुष. अशा व्यक्तीने जर भगवंतांना मान दिला, त्याला काहीच माहीत नाही कोण आहे भगवंत, आपला जीवनाचा हेतू काय, तरी तो कुठल्या कशाना प्रकारे भगवंतांना मान देतो आहे, स्तुती करतो आहे, तरी भगवंत ते काय करतात, करुणा करुणो वृणीते स्वीकार करतात त्याचा. याचा अर्थ नाही असं नाही की त्यांना हवं होतं तो मान, अरे चला आज सकाळपासून कुणी आलंच नाही, एक नाही कधी रे राजा असतो ना, राजा राजाच्या दरबारात समजा काही केस नसेल की अरे यांनी हे हे केलं त्यांनी ते केलं, तर काही केस नसेल तर काय होतं राजदरबारात, काय होतं तर ते जे लोक हजर असतात ते स्तुती करतात, कवी असतात ना ते राजावर कविता लिहितात की आमचा राजा हा असा आहे टमका आहे त्यांनी हे केलं त्यांनी केलं, त्याने तो खुश होतो आणि तो आपली संपत्ती त्याला देतो, म्हणजे त्याला त्याला ते पाहिजे मान, हे की नाही. ॲक्च्युली इंद्र आपल्या दरबारात त्याची स्तुती कोण करतं, तर ते ऋषी असतात सप्त ऋषी वगैरे, आय मीन जे सेवन सेजेस आहेत ते त्यांची स्तुती करतात इंद्राची, तर त्याला ती हवं ते एकदा अशी अशी स्तुती चालत असताना बृहस्पती येतात, तर आता प्रत्येकाची स्तुती चालत असताना कोणीतरी वरिष्ठ व्यक्तीला काय करतो, त्याला थांबावं लागतं आणि त्याला प्रणाम करावा लागतो ना गुरूंना, तर इंद्राला वाटलं अरे चांगलं हे चाललं आहे कोण आला आहे, म्हणून त्याने ते कानाला जे गोड वाटत असलेली जी स्तुती अजून चालू राहावी म्हणून त्यांनी बृहस्पतीला दुर्लक्ष केलं नजरेआड, चल आला नाही आला मला माहीतच नाही, आणि बृहस्पतीला समजलं आणि त्यांनी काय केलं ते गायब झाले आणि सगळे म्हणजे सगळे आय मीन दानवांनी अटॅक केला, यांची शक्ती चालली गेली कारण गुरूंनी आपला आश्रयच काढून दिला. तर बेसिकली सांगायचा अर्थ काय की इवन हा जो सामान्य जन या 14 लोकात जे जीव आहेत त्यांना स्वतःची स्तुती ऐकण्याला खूप आवडतं, त्यांना हवं आहे ते, कोणाला आवडत नाही कोणी. ॲक्च्युली आपल्या लहानपणापासून आपल्याला मित्र कसे होतात, जे आपल्याला स्तुती करतात किंवा आवडणारे ते मित्र होतात, जे आपल्याला द्वेष करतात ते शत्रू होतात, हो की नाही. तसे भगवंत नाही आहे, त्यांना तुम्ही मान द्या न द्या ते ॲक्च्युली उच्चत राहतात सदैव टॉप, त्यांना काही गरज नाही. मान दिला तर काय होतं, त्या जो मान देतो आहे त्याचा लाभ. उदाहरणार्थ प्रभुपाद आय मीन प्रल्हाद महाराज म्हणतात की तच्चात म्हणणे प्रतिमुखस्य यथामुखश्री, की एखादा व्यक्ती समजा स्वतःला शृंगारित करत असेल सेंट वगैरे व्हॉटेवर जे काय शृंगारित करत असेल, तर त्याचं जे प्रतिबिंब आहे आरशातलं ते पण शृंगारित होतं, हे की नाही. त्याचप्रमाणे जेव्हा अखिल म्हणजे ॲक्च्युअल जो पुरुष आहे भगवंत आहे त्यांना आपण शृंगारित करू मान देऊ स्तुती करू, तेव्हा तो जो शृंगार आहे तो ॲक्च्युली आपल्याला परत येतो. जसं आपण प्रसाद भगवंतांना भोग अर्पण करतो काय होतं प्रसाद वापस येतो परत, त्याचप्रकारे जेव्हा आपण भगवंतांना मान देतो आणि स्तुती करतो तेव्हा आपला लाभ होतो, त्यात आपण शुद्ध होतो आपला हृदय शुद्ध होतो आपले सर्व कलमश चालले जातात, कारण काय होतं भगवंत हळूहळू आपल्याला प्रकाशन रिव्हील करतात आणि मग भक्तीत आपल्याला अनुभव येतात. म्हणून सतत प्रार्थना करावी भगवंताची स्तुती करावी विविध प्रकार. यद्यत जनो भगवते विदधीत मानम तच्चात्मने प्रतिमुखस्य यथामुखश्री, तशा प्रकारे भगवंतांना जे काय आपण अर्पण करतो त्यांनी काय होत आहे आपलं हृदय स्वच्छ होतं. कसं चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापणम, की भगवंताची स्तुती करून आपल्या हृदयात जे कल्मश अभद्र जे आहेत
त्यांचा नाश होतो. आणि आपण जो आहेत, समजा एखादा एखादा आरसा 10-12 वर्ष कधी वापरल्याच आला नाही तर त्याच्यात धूळ साचते, आहे की नाही. समजा आपल्याला मंदिरात जायचं तर तिलक लावायचं आहे तर तो आरसा घेतला तर दिसणार आहे का काही, तर त्याच्यावर सगळी धूळ आहे की नाही, तर आपला चेहरा आपल्याला दिसणार नाही. तर तशी परिस्थिती आता आपली आहे की आपण या शरीरात आहो पण आपल्याला आपण स्वतः दिसत नाही की आत्मा मी ॲक्च्युली कोण आहे. कारण आरसात काय सगळं असंख्य भौतिक इच्छेंनी काय करायला माखलेलं आहे. आपण ॲक्च्युली आपल्यावर भरपूर भौतिक इच्छा माखलेल्या आहे, त्यामुळे तो आत्मा दिसत नाही, म्हणजे आपण कोण आहोत ते दिसत. पण जेव्हा आपण भक्ती करतो, भगवंतांची स्तुती करतो, आपल्या स्तुतीची अपेक्षा कधी करत नाही, तेव्हा ते कवरिंग्स आवरणे निघत जातात. आणि जसे आपण त्या आरसा साफ करू तेव्हा आपल्याला अरे दिसू दिसायला लागतं, अरे इकडे दिसतं. पूर्ण आरसा जेव्हा स्वच्छ होतो तेव्हा आपल्याला प्रतिबिंब दिसतं की अरे मी ॲक्च्युली असा आहे, मग आपण तिलक लावू शकतो. त्याचप्रकारे ॲक्च्युली आपण अजूनपर्यंत भगवंतांची सेवा शुद्धरित्या चालूच केलेली नाही, हे की नाही, हे की नाही. कारण अजून आपण सध्या शुद्ध स्थितीतच नाही, तर सेवा कशी होईल. तरी भगवंत काय करुणो ऋण येते, करुणो म्हणजे अतिशय करुणादायी करुणा आहे त्यांच्यात की अरे किती भे हे असेल तरी दे स्वीकार करतो. आणि त्या स्वीकारण्याने आपला लाभ होतो आहे. एवढे भगवंत काय दयाळू आहेत, दयाळू आहेत. म्हणून आपण जोपर्यंत जसे जसे स्वच्छ होऊ तेव्हा आपल्या सेवा पण रिफाईंड होतील, ॲक्च्युली सेवा होते, हे की नाही. समजा कोणी आपल्या घरी बोलवलं आणि तेवढे अरे पोहे केलेले चांगले, तो घेऊन येतो आणि स्वतः सगळे, तो समजा गॅरेजमधला माणूस आहे तर सगळे ग्रीस लागलेला आहे, इकडे तिकडे हाताने लागला आहे आणि तो पोहे आणून देतो आहे आणि तर चमचाला ग्रीस आहे, हे की नाही देतो. तर ती ॲक्च्युली सेवा झाली का चांगली, त्याचा हेतू चांगला आहे पण तो स्वतः अस्वच्छ आहे ना, ग्रीस लागलेला आहे सगळीकडे, त्या पोह्यात अरे थांबा थांबा खोबरं टाकतो, ते खोबरं टाकता काळं खोबरं येतं कारण त्याला ग्रीस लागलेलं आहे. तरी भगवंत काय करतात आहे स्वीकारतात, अरे याला भाव होता आहे देण्याचा, भाव ह्या काहीतरी देतो आहे मला म्हणून भगवंत घेत. तर आत्ता आपली जी भक्ती आहे ती अशी आहे, ग्रीस सहित खोबरं आणि ते प्लेट खाली झालेली आहे, पण भगवंत म्हणतात ठीक आहे भाऊ देतो आहे काही नाही. मग तो हळूहळू म्हणतो अरे नाही अरे ॲक्च्युली ते हात धुवायला पाहिजे, कमीत कमी हात तरी धुतला पाहिजे, ते कपडे खराब आहे, असं हळूहळू हळूहळू तो म्हणतो नाही ॲक्च्युली सेवेच्या आधी मी स्वतः आंघोळ केली पाहिजे, स्वच्छ नवीन कपडे घातले पाहिजे, म्हणजे जो पाहुणा आहे तो काय होईल जास्त मला बघून पहिले खुश होईल, नंतर मी काय देतो आहे ते बघून अजून खुश होईल. तर ही प्रक्रिया आहे भक्तीची. तर जो जो तर ही आपली जी भव महा दावाग्नी निर्वापण आपलं चेतोदर्पण महाराजांचं होईल तेव्हा तेव्हा आपल्याला आपलं नवीन नवीन हे येतील आयडिया, अरे ॲक्च्युली मी हे काय करत होतो ते बेकार होत, याच्यापेक्षा अजून चांगलं आहे, अजून चांगलं आहे. तर याच्यात कधीच एंड नाही आहे, प्रेम दाखवण्यात कधीच अंत नाही आहे, अतिश जास्तीत जास्त प्रेम आपण देऊ शकतो. अशा प्रकारे जे भगवंतांना सर्व अर्पण करणे यात आपलाच फायदा आहे, कुठल्याच प्रकारे आपलं नुकसान नाही. तरीही भगवंत म्हणतात की नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यंते नराधमा माझ्या अपहृत ज्ञान आसुरम भाव आश्रितात. एवढं सगळं असतानाही हे चार प्रकारचे लोक कधीच भगवंतांना समोरतात, एवढे करुण उरुणीते आहे तरी ते म्हणतात नाही. चार आपण भगवद्गीतेत बघितले कशाप्रकारे नराधम, पूर्ण ज्ञान आहे त्यांना या भौतिक चांगले असे पण तरी नराधम, नरांमध्ये अधम आहेत जात नाहीत भगवंतांना. माया अपहृत ज्ञान आणि आसुरम भाव माश्रिता आणि मूढा मूर्ख करते की हे कधीच भगवंतांना जाणत नाही आणि त्यामुळे काय होतं ते स्वतःचंच अधोगती करत राहतात. स्वतःचा जो चांगला लाभ संधी मिळालेली आहे मनुष्य जन्माची ती वाया घालवतात आणि वारंवार या भौतिक जगात त्यांचं वास्तव्य वाढत राहतं. म्हणून भगवंतांना कुठल्याच सेवेची गरज नाही ॲक्च्युली, कारण काय ते
आपलं ब्रह्मसंहितेत एक श्लोक आहे की भगवंताच्या सर्व इच्छा आय मीन भगवंत इच्छा केली त्यांनी की त्यांच्या जे शक्ती ज्या आहेत त्या सय परास्य शक्तीर विविधय श्रूयते. भक्त ब्रह्मसंहितेमध्ये नाही भागवतमध्ये आहे की परास्य शक्तीर विविधय श्रूयते. भगवंतांच्या इतर शक्त्या ज्या आहेत त्या सदैव तत्पर असतात की भगवंतांची इच्छा पाहिजे की काय व्हावं आपोआप होऊन जातात ते लगेच तयार करतात तयार असतात. नासाव ऋषीस्य मतम न भिन्नम. तर बेसिकली सांगण्याचा अर्थ की भगवंतांना सेवेची आवश्यकता नाही पण तरी आपण त्यांची सेवा केली पाहिजे आपल्यासाठी. त्याला म्हणतात आदान प्रदान आणि प्रेम होणे. द मोर वी रेंडर सर्विस टू कृष्णा मोर वी बेनिफिट. जेवढी जास्त आपण भक्ती करतो भगवंतांची तेवढा जास्त प्रमाणात आपला फायदा होतो. अशा प्रकारे आपले प्रल्हाद महाराज म्हणतात आहे की भगवंतांची भक्ती केल्यानंतर माझं हृदय शुद्ध होईल. हरे कृष्णा.